सह्याद्रीची उंची म्हणजे यंत्रता. संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी येते. लग्नात 700 जणांना विषबाधा झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह सोहळा काल पार पडला. जेवणाच्या पंक्तीत वराडी मंडईंनी स्वीट डिशवर ताव मारला. अनेकांना मग जुलाब आणि उलट्यांचा त्रास व्हायला लागला. वराडींना संभाजीनगर शहरातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये मध्यरात्री दाखल केलंय. विषबाधा झालेल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात विषबाधा होण्याची राज्यातली ही कदाचित पहिलीच घटना म्हणावी लागेल. 700 जणांना विषबाधा झालेली आहे. राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये या स्वीट डिशवर या सगळ्या अनेकांनी ताव मारला होता. त्यानंतर त्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला. या सगळ्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.